मित्रांनो, मी शंभुराज खमकर तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद तुम्ही देत असलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल. मित्रांनो, आज पुन्हा एका नवीन टॉपिकवर आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आजच्या टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट मी सांगेल की याच्यामध्ये जी काही माहिती मी तुमच्याशी शेअर करत असतो ती फक्त एक एज्युकेशनल शैक्षणिकदृष्ट्या माहिती असते. याचा कोणताही अर्थ टिप्स अथवा खरेदी विक्री करा असा होत नाही. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की निफ्टी बीज म्हणजे काय. तुम्ही आपला थंबनेल पाहिला असेल आणि तुम्हाला नक्कीच इंटरेस्ट जाणवला असेल की ही व्हिडिओ आपल्याला पाहिलीच पाहिजे. तर मित्रांनो, अगदी संपूर्ण डिटेलमध्ये आपण आज निफ्टी बीजबद्दल बोलणार आहोत. मी याला इन्व्हेस्टमेंटचा एक हुकमी एक का बोलतो. प्रत्येकाच्या पोर्टफोलिओमध्ये निफ्टी बीज का हवाय याची सगळी माहिती तुम्हाला मी आत्ता देणार आहे. परंतु यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण पाहायचा आहे, कारण कोणतीही अर्धवट माहिती नेहमीच घातक असते, जेणेकरून आपल्याला कोणता डिसिजन घेताना चुकी होऊ नये. म्हणून ही सगळी माहिती संपूर्णपणे ऐका. चला पाहूया निफ्टी बीज म्हणजे काय. तत्पूर्वी व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करायला विसरायचं नाही आणि चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा नवीन अपडेट्स तुम्हाला तात्काळ मिळायला मदत होईल. तर चला मित्रांनो, सुरू करूया आजच्या व्हिडिओला. सर्वप्रथम मी सांगेल की व्हॉट इज निफ्टी बीज. निफ्टी बीजचा अर्थ काय होतो, अर्थात याच्यामध्ये तुम्हाला दोन नावं ओळखीची वाटत असतील. एक आहे निफ्टी आणि एक बीज, हे दोन्ही विविध नावं आहेत. निफ्टी म्हणजे आपला निफ्टी 50 इंडेक्स. ओके, निफ्टी 50 इंडेक्सला हा काय करतो, फॉलो करतो, त्याच्यावरून याला तयार केलेला आहे, म्हणून याला निफ्टी बोललं जातं. आता बीज म्हणजे तुम्हाला काय माहिती, तर नॉर्मली मधमाशा. जशा मधमाशा एकत्र येऊन एक मधाचं पोळं तयार करतात आणि एक सुमधुर मध आपल्याला त्याच्यामधून मिळतं, नक्कीच त्याचप्रमाणे ह्याचा आहे. परंतु याचा थोडा अर्थ वेगळा राहतो. निफ्टी म्हणजेच आपली निफ्टी 50 आणि बीज म्हणजेच काय आहे, बेंचमार्क एक्सचेंज ट्रेडेड स्कीम. आता ही काय आहे ते मी सांगतो. सर्वप्रथम बेंचमार्क म्हणजे काय असतो लक्षात ठेवा. बेंचमार्क म्हणजे अशी वस्तू की एक स्टँडर्ड फॉलो केली जाते, की त्याला ग्राह्य धरून बाकीच्या गोष्टी आपण त्याला सांगतो, असं एक नॉर्मली आपण मराठी भाषेत बोलू शकतो. जसं स्टँडर्ड्स अँड पुअर SNP. ओके, तुम्ही ऐकलं असेल त्यांचे बेंचमार्क्स असतात स्टँडर्ड केलेले. जसं निफ्टी हा एक बेंचमार्क आहे, ओके, त्याला धरून तयार केलेल्या वस्तू. ओके, जे काय टूल्स आहेत ट्रेडिंगसाठी इन्व्हेस्टमेंटसाठी बनवलेले. एक्सचेंज म्हणजे काय, तर जसं नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, जिथे शेअरची खरेदी विक्री केली जाते त्याला बोलतात एक्सचेंज. ट्रेडेड स्कीम म्हणजे ही जी निफ्टी बीज ही जी स्कीम आहे ही एक्सचेंजवर ट्रेडेड केली जाते, म्हणून याला बोललं जातं बीज, म्हणजे बेंचमार्क एक्सचेंज ट्रेडेड स्कीम. तुम्हाला साध्या सोप्या भाषेत समजलं असेल. आता अर्थात निफ्टी बीजचा अर्थ तुम्हाला समजला. आता हे निफ्टी बीज काय आहे, तर एकदा पुन्हा थोडं डीपमध्ये जातो. निफ्टी बीज हा एक ETF प्रकार आहे. आता ETF म्हणजे काय, एक्सचेंज ट्रेडेड फंड. जसं तुम्ही म्युच्युअल फंड नाव ऐकलं असेल त्याचप्रमाणे ETF नाव असतं. आता ज्यांनी ETF बद्दल काहीही माहिती नाही त्यांना वर एक मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे किंवा व्हिडिओच्या वरती तुम्हाला कोपऱ्यामध्ये याचा एक कार्ड आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि ETF बद्दलची सगळी माहिती घ्या. याच्यामध्ये मी ETF बद्दल अगदी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे, जेणेकरून ही एकदा माहिती समजली की आयुष्यभर मदत करणारी आहे, म्हणून तीही माहिती तुम्हाला घ्यायची आहे. ETF म्हणजे असतं म्युच्युअल फंडाप्रमाणेच काम करतं, त्याला बोलतात एक्सचेंज ट्रेडेड फंड. म्हणजे काय, तर हे फंड एक्सचेंजवर ट्रेड केले जाऊ शकतात. जसं शेअर्समध्ये देवाणघेवाण केली जाते त्याचप्रमाणे ह्या फंडामध्येही देवाणघेवाण केली जाते त्याच्या युनिट्समध्ये, म्हणून त्याला बोललं जातं एक्सचेंज ट्रेडेड फंड. साध्या सोप्या भाषेत समजलं. आता तुम्हाला पुढचा प्रश्न पडला असेल की अरे ETF आणि म्युच्युअल फंड याच्यामध्ये काय फरक आहे. तर मित्रांनो, ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड, म्युच्युअल फंड ही त्याच्यागतच आहे. असं समजू की दोघे भाऊभाऊच आहेत. म्युच्युअल फंड हा असा असतो की त्याला एक मॅनेजर असतो, ओके, आणि हे ॲक्टिवली मॅनेज केले जातात. म्हणजे आपण पाहायला गेलं तर म्युच्युअल फंडाचे विविध स्कीम असतात, म्हणजे स्पेसिफिक सेक्टर, इंडेक्स, विविध कंपन्या, मग अगदी ब्ल्यू चिप असेल, स्मॉल कॅप असतील, अशामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्याच्यामधून आलेला प्रॉफिट आपल्याला देत असतात, म्हणजे युनिट्सद्वारे आपल्याला मिळतो त्याच्यामधून. ओके, आता ETF ही त्याप्रमाणेच आहेत, परंतु फरक असा आहे की म्युच्युअल फंडाचं ट्रेडिंग करता येत नाही. म्हणजे मला वाटलं की म्युच्युअल फंडाचे चालू मार्केटमध्ये मला युनिट्स खरेदी करता येणार आहेत का, नाही. एंड ऑफ द डे जो काही रेट असेल त्या रेटने मला घेता येतात आणि नंतर आपण वाढल्यानंतर विकतो. परंतु ETFचं तसं नसतं. ETF
फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये जसा शेअर्स घेतो तसा एक ईटीएफ घेऊ शकतो आणि अगदी विकूही शकतो. एवढं साधं आणि सोपं ईटीएफ आणि म्युच्युअल फंड आहे. थोडक्यात सांगतो इथे, अगदी डीपमध्ये जात नाही, जेणेकरून आपल्याला व्हिडिओ छोटा होईल आणि सगळ्यांना समजायला इथे मदत होणार आहे. ओके, समजलं ईटीएफ काय आहे आणि म्युच्युअल फंड काय आहे. ईटीएफ हे पॅसिव्हली मॅनेज केले जातात, म्युच्युअल फंड्स हे ॲक्टिव्हली मॅनेज केले जातात. त्यामुळे साहजिकच आहे म्युच्युअल फंडाचा एक्सपेन्स रेशो जास्त असतो, खर्च जास्त असतो त्याला होणारा. तसा ईटीएफला नॉर्मल, अगदी नॉर्मल खर्च असतो, तोही तुम्हाला मी सांगणार आहे. ओके, समजून घ्या ईटीएफ आणि म्युच्युअल फंडातला फरक काय आहे तो. ओके, आणि तुमची जी काही नोटबुक आहे त्यात पण हे नोट डाऊन करत चला. आता याचा पुढचा भाग घेऊ की हे ईटीएफ्स असतात याचे किती प्रकार पडतात. तर ईटीएफचे नॉर्मली जे काय प्रकार असतात तो असतो इंडेक्स ईटीएफ. म्हणजे काय, जसं निफ्टी 50, आयटी इंडेक्स, फार्मा इंडेक्स, बँकिंग इंडेक्स, जसा बँक निफ्टी 20 असतो. ओके, असे जे इंडेक्स आहेत याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते त्याला बोलतात इंडेक्स ईटीएफ. गोल्ड ईटीएफ्स असतात जे फक्त गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करतात. सेक्टोरल ईटीएफ्स असतात म्हणजे फक्त ऑटो सेक्टर असेल, आयटी सेक्टर असेल त्यात इन्व्हेस्ट करणारे, बॉन्ड्समध्ये, करन्सीमध्ये. आणि ग्लोबल इंडेक्स म्हणजे काय, जसं नॅसडॅक आहे, ओके, अमेरिकन डाऊ, तसे विविध देशांचे जसे इंडेक्स आहेत त्याच्यामध्येही काही ईटीएफ्स असतात की तिकडे इन्व्हेस्ट करतात आणि त्याचे युनिट्स आपण घेऊ शकतो. हे नॉर्मली ईटीएफचे प्रकार पडले जातात. आता पुढचा प्रश्न सगळ्यांना पडला असेल की अरे ईटीएफ आहे पण याचा फायदा काय, काय रिटर्न देतात हे. तर नक्कीच आता मी बोलणार आहे रिटर्न्स बाबत. हे निफ्टी 20 आहे ना, हे निफ्टी 20 बद्दल आता बोलू अगदी डीपमध्ये जाऊ. हे निफ्टी 20 का घेतलं पाहिजे आणि निफ्टी 20 काय आहे ह्याची एकदम थोडक्यात माहिती देतो. तर हा जो निफ्टी 20 आहे हा आहे निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड ह्या फंड हाऊसने तयार केलेला आहे. याची सुरुवात झालेली आहे 28 डिसेंबर 2001 साली, लक्षात ठेवा. आणि आजपर्यंतचा रिटर्न जर तुम्ही पाहायला गेला तर 15.70% ॲज अन ॲव्हरेज याचा पर इयरली रिटर्न आहे. ॲव्हरेज रिटर्न मित्रांनो खूप सारा महत्त्वाचा आणि चांगला रिटर्न याच्यातून मिळतोय, लक्षात ठेवा. बेंचमार्क काय, निफ्टी 50 TRI. आता TRI म्हणजेच काय, टोटल रिटर्न इंडेक्स. फेब्रुवारीपासून सेबीने यांना हे केलं की तुम्ही इथून पुढे फॉलो करताना निफ्टी 50 TR हा एक इंडेक्स असतो, म्हणजे जो बेंचमार्क असतो तो ह्या फॉलो करायला सांगितलंय साध्या सिम्पल पद्धतीत. टोटल रिटर्न इंडेक्स असं बोललं जातं. आता टाईप हा ओपन एंडेड आहे आणि महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये दोनच आहे. याचा एक्सपेन्स रेशो अगदी नगण्य, 0.05%, अतिशय निग्लिजिबल आहे हा, तो आपल्याला महत्त्वाचा आहे. आता काय इन्व्हेस्ट करायची याच्यामध्ये, तर पहिली गोष्ट निफ्टी 20 हा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये का पाहिजे, तर लक्षात ठेवा याच्यामध्ये 15.70 एक ॲव्हरेज रिटर्न मिळतो. म्हणजे शेअर मार्केटमध्ये आपण आलो इन्व्हेस्टमेंट करायला. ओके, इन्व्हेस्टमेंट करतोय म्हणजे मला रिटर्न्स हवेत चांगले. आता हे रिटर्न जर चांगले मिळतात एवढे तर नक्कीच प्रत्येकाकडे असणार. आत्ता पाहायला गेलं तर मोठे मोठे म्युच्युअल फंड्स वगैरे असतात, ओके, ते बऱ्याच अंशी स्टेबल रिटर्न त्यांना हवे असतात आणि आपल्यालाही तेच हवं असतं. मग आपण काय करतो की अशा गॅरंटेड रिटर्न देणाऱ्या, म्हणजे गॅरंटेड म्हणण्यापेक्षा फिक्स रिटर्न देणाऱ्या इन्व्हेस्टमेंट टूल्सला आपण निवडू शकतो. तसंच आहे निफ्टी 20. ओके, आता थोडक्यात ही माहिती समजली. आता आणखी एक महत्त्वाची माहिती देतो याच्यामध्ये. आता हा एक तुम्हाला ग्राफ दिसेल, इथे तुम्हाला दोन लाईन दिसतात, लक्षात ठेवा. आता हा एक कम्पॅरिझन केलेलं आहे मी. काय केलेलं आहे, कम्पॅरिझन कोणाकोणाचं केलेलं आहे. निफ्टी 50 जो आपला इंडेक्स आहे, निफ्टी 50 प्लस निफ्टी 20 हा जो निफ्टी 20 बद्दल आपण बोलतोय, हे दोघांची कम्पेअर केले. ही जी रेड लाईन आहे ती कशाची आहे, तर आपल्या निफ्टी 20ची आहे. आणि जी ब्लॅक लाईन दिसली आहे ती आपल्या निफ्टी 50 इंडेक्सची आहे. जर तुम्ही पाहायला गेलं तर दोन्हीही एका लेवलनेच, एकाच डायरेक्शनने चालतात. म्हणजे निफ्टी पडली की निफ्टी 20 खाली येतोय आणि निफ्टी वर गेली की हा वर जातोय, याचा अर्थ काय होतो. सांगायचा उद्देश असाच की ज्याप्रमाणे निफ्टी वाढते निफ्टी पडते त्याचप्रमाणे हा चालत असतो. म्हणजे तुम्हाला जर गॅरंटी इथून येणाऱ्या काळामध्ये पुढच्या 10-15 वर्षांमध्ये, आज निफ्टी 15,000 घरात आहे, ओके, येणाऱ्या काळामध्ये निफ्टी 20,000, 25,000, 30,000 येणाऱ्या 10-20 वर्षात होईल, तर नक्कीच निफ्टी 20 पण वाढ होणार आहे. तर मग मित्रांनो डोळे झाकून इन्व्हेस्ट करण्यासारखं एक प्रकार आहे, फक्त तो स्वतः याचा अभ्यास करणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. ओके, समजलं. आता आपण बोलूया व्हाय निफ्टी 20, निफ्टी 20च का इन्व्हेस्टमेंट करायची हे तुम्हाला सांगतो. आता लक्षात ठेवा निफ्टी 50, आता तुम्ही असं ठरवलं की निफ्टीचा मध्ये इन्व्हेस्ट करायची मला, आणि इन्व्हेस्टमेंट डायव्हर्सिफिकेशन करण्यासाठी मी काय करतोय, निफ्टीची विविध शेअर्स घेतोय. असं समजू की मला असं समजते की निफ्टी 50 इंडेक्सने आतापर्यंत 14-15% एक चांगला ॲव्हरेज रिटर्न दिलेला आहे. मग मी जर हे 50 स्टॉक्स घेत बसलो तर मित्रांनो कितीतरी पैसे लागतील ना मला,
सिंपल आहे आणि ते मला वेळची वेळ मॅनेज करायला लागणार आहे. बरोबर, हा झाला पहिला मुद्दा. आता दुसरा मुद्दा, एवढी इन्व्हेस्टमेंट करणार एवढं लक्ष देण्यापेक्षा मी जर निफ्टी बीजमध्येच इन्व्हेस्ट करतोय की मी जी काही इन्व्हेस्टमेंट करतोय, म्हणजे आजच्या घडीला निफ्टी बीजची प्राईस 160-162 रुपयाच्या रेंजमध्ये चालू आहे. म्हणजे ते 162 रुपयाचं जे काही युनिट येते आपल्याकडे हे त्या 50 शेअर्समध्ये इन्व्हेस्टेड आहे, लक्षात ठेवा. हा माझा फायदा आहे आणि मला अगदी 162 रुपयापासून अगदी इंडेक्समध्ये इन्व्हेस्ट करता येत आहे. तुम्ही जर याच्यामध्ये विविध स्ट्रॅटेजी असतात त्याप्रकारे इन्व्हेस्ट करताय तर तुम्हाला अगदी छान रिटर्न कमवता येतो निफ्टीप्रमाणेच. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही चालू मार्केटमध्ये याच्यामध्ये खरेदी विक्री करू शकता. आता हा झाला पहिला मुद्दा, निफ्टी बीज काय, निफ्टी बीजचे रिटर्न आपण बघितले, ओके, आणि निफ्टी बीज बद्दल ही माहिती बघितली. आता याच्या पुढची माहिती अतिशय महत्त्वाची आहे, ही आहे निफ्टी 50. जसं आत्ता हा बघतोय आपण निफ्टी बीज हा एक निप्पॉन इंडिया कंपनीचा ETF आहे, त्याचप्रमाणे बाकीच्याही खूप साऱ्या कंपन्या आहेत त्यांनी पण एवढे खूप सारे ETFs आणलेले आहेत मार्केटमध्ये. परंतु निफ्टी बीजच का, तर इथे मी थोडं येलोमध्ये तुम्हाला हे मेन्शन केलेलं आहे, लक्षात ठेवा. याचा व्हॉल्यूम बघा, तुम्ही ETFचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की याचा व्हॉल्यूम बघा, 10,45,555 म्हणजे एका दिवसामध्ये याची एवढी उलाढाल होते. जर बघितलं बाकीच्यांमध्ये तर अगदीच निग्लिजिबल आहे. याच्यामध्ये निफ्टी बीजमध्ये चांगली उलाढाल होत असते, ओके, आणि जर व्हॉल्यूम बघितलं तर अगदी 17 कोटी आहे. बरोबर, म्हणजेच याचा अर्थ काय, ज्यावेळी आपण निफ्टी बीज निवडतो त्यावेळी ते लिक्विड असणं गरजेचं आहे, कारण आपल्याला ते महत्त्वाचं आहे, म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये चांगल्या मुवमेंट राहतात आणि ओलाटायल राहतात ते, ओके. त्यासाठी निफ्टी बीजच इम्पॉर्टंट आहे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की निफ्टी बीजमध्येच का इन्व्हेस्ट करायची, का निफ्टी बीज आपल्याकडे असणं गरजेचं आहे, ओके. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल, का निफ्टी बीज, जर निफ्टी बीजचा रिटर्न चांगला आहे. निफ्टी बीज हा 50 कंपन्यांमध्ये एकत्रितपणे आहे, म्हणजे एक बास्केट आहे, लक्षात ठेवा, की जे विविध शेअर्समध्ये निफ्टी 50 जसं निफ्टी 50 वेटेज आहे. म्हणजे जर बघायला गेलं तर HDFC बँक जशी 10-11% वेटेज आहे, त्याच्यानंतर रिलायन्स येतो 9-9.5%, त्याचप्रमाणे आपला पैसा त्या पर्सेंटमध्येच त्या इंडेक्समध्ये इन्व्हेस्ट केला जातो. त्याच्यामुळे जशी निफ्टी पडेल निफ्टी वाढेल, त्याचप्रमाणे निफ्टी बीजचे ETF आहे, निफ्टी बीजचं जे युनिट आहे ते वर खाली होत असतं अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने, ओके. आता पुढचा मुद्दा, हाऊ टू इन्व्हेस्ट, इन्व्हेस्टमेंट कशी करायची. तर लक्षात ठेवा, जसं म्युच्युअल फंडामध्ये आपण इन्व्हेस्ट करतो त्याला डिमॅट नसलं तरी म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्ट करता येते, परंतु निफ्टी बीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची तर माझ्याकडे एक डिमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. ह्या डिमॅटच्या द्वारेच आपल्याला याच्यामध्ये खरेदी आणि विक्री करता येते. ज्याप्रमाणे मार्केट चालू होतं, चालू झाल्यानंतर जसे शेअर्समध्ये खरेदी विक्री करता त्याचप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. अगदी इंट्राडेमध्ये शॉर्ट सेल करायचं तुम्हाला वाटतंय, मार्केट आज पडू शकतं, निफ्टी आज पडू शकते, तर तुम्ही क्षणार्धात त्याला शॉर्ट सेल करू शकता आणि पुन्हा एंड ऑफ द डे 3:30 पुन्हा ती पोझिशन कव्हर करून प्रॉफिट घेऊ शकता. लक्षात ठेवा, अतिशय छान प्रकारे आहे. प्लस तुम्हाला याच्यामध्ये डिव्हिडंड्स जे येतात तेही आपल्या अकाउंटला डायरेक्ट मिळले जातात याच्यामध्ये येणारे, कारण ही जी काही कंपनी ते आलेले कंपन्यांकडून आलेले डिव्हिडंड्स याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत नाही, ते आपल्याला शेअर करत असतात. त्यामुळे मित्रांनो, आशा करतो तुम्हाला निफ्टी बीज काय आहे, कशाप्रकारे इन्व्हेस्ट करायचे, काय इन्व्हेस्ट करायचे, लक्षात ठेवा. पोर्टफोलिओमध्ये आपण ज्याप्रकारे विविध शेअर्स घेत असतो, लक्षात ठेवा, पोर्टफोलिओमध्ये आपण विविध काय शेअर्स घेत असतो एक इन्व्हेस्टमेंट डायव्हर्सिफिकेशनसाठी. आता उद्या निफ्टी 50 कंपन्या घेतल्या आणि समजा माझ्या पोर्टफोलिओमधली एखादी कंपनी अगदी 1,000 रुपयापासून 500 रुपये झाली, जशी येस बँक पडली होती, तर आरकॉम पडला होता, ओके, याच्यामध्ये काहीतरी फ्रॉड झाले त्याच्यामुळे माझा लॉस झाला, परंतु एखादा स्टॉक पडला तर इंडेक्स एवढा पडतो का, नाही पडत, त्यामुळे मी इथे थोडा बॅलन्स राहतो. बाकीची इन्व्हेस्टमेंटच्या कम्पेअर करता निफ्टी बीज थोडी बॅलन्स राहते. ज्या लोकांचं एज जास्त आहे, ज्यांना रिस्क कमी हवी आहे, रिटर्न्स हवेत पण रिस्क पण कमी हवी आहे, त्यांच्यासाठी निफ्टी बीज एक छान इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आहे, लक्षात ठेवा. आणि तुमच्या प्रत्येकाच्या पोर्टफोलिओमध्ये असायलाच हवा असा एक ऑप्शन आहे. आता नक्कीच घ्यायचा का नाही घ्यायचा हा तुमचा प्रश्न आहे. इथे मी तुम्हाला अजिबात म्हणणार नाही की घ्याच आणि नका घेऊ, कारण शेवटी तुमचं इन्व्हेस्टमेंट गोल काय, तुमचं टार्गेट काय, याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. तर आशा करतो ही माहिती समजली असेल. आता ज्यांना याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचे त्यांना डिमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे. तर तुमच्याकडे डिमॅट नसेल किंवा तुम्हालाही एक ॲडिशनल डिमॅट अकाउंट ओपन करायचं असेल, आमची काही माहिती, आमचा सपोर्ट हवा असेल, तर 0 अपस्टॉक्स आणि एंजल ब्रोकिंग या तिन्हीच्याही लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, त्या लिंकवर जावा,
तुमचं डिमॅट अकाउंट ओपन करा आणि आमच्या लिंकवरून डिमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर आम्हालाही मेसेज करा. आमच्या टेलिग्रामची लिंक तुम्हाला स्पेशल ग्रुप असतो, म्हणजे दोन टेलिग्राम चॅनल आहेत, एक फ्रीमधला आणि एक आमच्या मेंबरसाठी जे डिमॅट अकाउंट ओपन करतात त्यांच्यासाठीचा आहे, तर त्याची लिंक तुम्हाला दिली जाईल. आणि जो आमचा फ्री टेलिग्राम आहे जिथे आम्ही कॉमन अपडेट्स पण देत असतो तोही तुम्ही फॉलो करा, याची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आशा करतो मित्रांनो आजची माहिती निफ्टी बीजबाबत दिलेली तुम्हाला नक्कीच समजली असेल. या व्यतिरिक्त तुम्हाला काय माहिती हवी आहे माझ्याकडून निफ्टी बीजबाबत तुम्ही खाली कमेंटमध्ये विचारू शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कळवा, जेणेकरून मलाही खूप इन्स्पायर होतं तुमच्या कमेंट्स ऐकून आणि नवीन व्हिडिओ बनवायला नक्कीच एक चांगलं मोटिवेशन मिळत असतं. तर आशा करतो व्हिडिओ आवडेल, लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया इथे, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ.